तुझं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये। आजचा माझा पहिला ब्लॉग आहे। आता मी चाललोय बेंगूरला आणि आता पुढे बघू काय होतंय ते। कसं वाटतं तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये येऊन? छान, फर्स्ट टाइम आहे। आणि हाय एवरीवन, आई एम हियर फॉर योर इंस्टाग्राम आयडी सांग, नीट आयडी सांग, फक्त एवढंच अंडरस्कोर वगैरे माझ्या फॉलोअर्स मध्ये जाऊन बघा। दर्शकों आप देख सकते हैं, ये इसको अस्पताल में एडमिट करना पड़ेगा। तर गाइस, आपण फायनली पोहोचलोय वेंगुर्ला आणि मी जर्नी मध्ये व्लॉग नाही बनू शकलो कारण मी पूर्ण जर्नीचा आनंद घेत होतो आणि सगळी झोपलेला होता गाडीत। काय बंद बंद पोरांनो आणि पोरींनो, आपण फायनली पोहोचलोय वेंगुर्ला आणि काय व्ह्यू आहे हा। आहा, ओहो, गाईज आपण सकाळी एवढा लवकर उठून, म्हणजे कष्ट केले जे सकाळी लवकर उठाय ते एकदम म्हणजे सक्सेस मिळाला त्या ठिकाणी। हा जो पाठी व्ह्यू आहे माझा तो एक नंबर आहे। थांबा, मला व्ह्यू हे बघा, एकदम मस्त व्ह्यू आहे समुद्राचा, एकदम मस्त मस्त आवाज। जस्ट आता पाऊस पडत होता तर आम्ही आता थोडं थांबलेलो मध्ये छत्री घेऊन, माझा पाऊस थांबलाय तर आम्ही परत आहे, थोडे फोटोज काढू इथे, थोडे फोटोज काढू आणि मग आम्ही अजून बघू आता पुढे काय करायचं तुम्हाला व्लॉग मध्ये दिसेल। जो व्ह्यू बघितला त्या व्ह्यू नंतर आमचा प्लॅन होता की आम्ही जाऊ लाईट हाऊस वर, पण तिथल्या कुत्र्यांमुळे असं काय वाटत नाही की आता आम्हाला जाऊन देतील त्या कुत्र्याच्या नाण्याची टांग। मात्र काय वाटतं याच्यावर? आपण जर वरती गेलो असतो जो व्ह्यू मिळाला असता ना आपल्याला, भाई साहब, फुल अमेझिंग 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 व्ह्यू। बीचवर आणि बघा, ही कोकणातली एक मेन खासियत आहे, असं म्हणजे तुम्ही कोकणात आलाय आणि तुम्ही बीचवर गेला नाही तुमचा येऊन काय फायदा नाही। ही इथली मेन खासियत आहे आणि मी इथे आलोय आता। इथे आम्ही भिजणार तर नाही, पाण्यात जाणार नाही कारण इथला पाण्याचा अंदाज नसतो आपल्याला कसा आहे। आणि मेन म्हणजे आता भरतीचा टाइम आहे, खूप पाणी जोरात चालू आहे हे बघा, तर त्यामुळे आम्ही जाणार नाही पाण्यात, फक्त आलो तर फोटोज काढू, थोडे व्हिडिओज वगैरे बनवू, काय अजून बघू काय करता येतंय ना तर घरी जाऊ। मला एक सांगा, इथे समुद्रात कपडे कोण धुत आणि आंघोळ बिंघोळ कोण करतंय? कारण समुद्राच्या पाण्याला फेस आलाय, आता फेस बाहेर वाहत येतोय। जर कोणी समुद्राच्या पाण्यात आंघोळ करत असेल त्याला विनंती आहे की कमी फेसवाला साबण वापर, जास्त फेसवाला साबण नको वापरू, त्यामुळे त्रास होतोय इथे आम्हाला। तर बा इथे किल्ला बनवतोय, किल्ला म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे विकायला ठेवणार आहे, त्यानंतर काम चालू आहे तर तो फेस येऊ नये इथे त्रास देतो। आता मी तुम्ही सांगा तर कोण कोण असेल असा समुद्रात आंघोळ करतय
जो भांडी गाजतो समुद्र ज्यामुळे हा फेस येतो समुद्राला, तर तुम्ही प्लीज करू नका असं. म्हणून विनंती आहे की आंघोळ करू नका समुद्रात. बीच वर आलो आणि आम्ही करायला घेतले सुरुवात. इथे आम्ही बांधतोय आमचं असं एक प्रायव्हेट प्रॉपर्टी बांधतोय इथे आम्ही, कारण आम्हाला असं लोकांसोबत राहायला आवडत नाही, आपले शॉक मोठे आहेत आणि आपण व्लॉग बनवतोय तर युट्यूब आपला चिकार पैसा पुरवतो, त्यामुळे आम्ही स्वतः प्रायव्हेट प्रॉपर्टी बांधतोय इथे. तुम्ही पाहू शकता बोला तुम्ही पहिले काय बोला. चल चल गेलो जा के इलाज करा आपला. बघा ही प्रायव्हेट प्रॉपर्टी बांधतोय. तुमचा विचार असेल इथे बिल्डिंग आहे, तुमचा विचार असेल की हे भोगदे काय, तर हे भोगदे दोन भोगदे आहेत. तर हा रस्ता सरळ जातो आज खाली पार्किंगला, तिथे प्रायव्हेट पार्किंग आहे, असा जो रस्ता येतो आणि तो यायचा हा जायचा तो यायचा. आणि ही फेन्सिंग आहे आणि ही जागा बघा हेलिपॅड आहे. हा हेलिपॅड इथे हेलिकॉप्टर येऊन आमचा थांबणार आहे. ही मेन बिल्डिंग आहे, म्हणजे अशी भारून वाटते ही वाळूची आहे, पण वाळूची नाही आज राहायला जागा आहे. भारी भारी यायचा रस्ता खाली पार्किंग लॉट आहे, त्या मोठा पार्किंग लॉट आणि हा तो फेस आता ते पार्किंगसाठी रस्ता आहे. ते हेलिपॅड आहे आणि हे त्यांनी मस्त प्रॉपर्टी बनवली आणि सुरू झालाय पाऊस. हे पण बीचवर पाऊस सुरू झालाय आणि आम्ही पडतोय कुठल्या तरी जागा शोधतोय. तिथं थांबू शकतो आम्ही कारण पाऊस जोडायचा आहे. पाऊस थांबलाय, पाऊस पडत होता म्हणून आम्ही धावत तिथून आलो आणि ह्या जागेवर थांबलेलो. ही जागा नाही ते आम्ही तिथे थांबलेलो आणि आता पाऊस थांबलाय मग त्यामुळे आम्ही बाहेर आलोय. जरा चालतोय अजून बीचवर, थोडा आनंद घेऊ आणि बघू आता परत पाऊस आला तर घरीच जाऊ. ह्याला या पोराला मस्त सुटले, चप्पल हवेत उडवतात एवढी हवा ती चप्पल वा कुठे गेल्या त्याची. दुसरी चप्पल इथे गेली असती समुद्रात, एवढा लांब गेला तो चप्पल फेकतोय. हवाय तिथे याडा झाला याडा. आणि आता पगार पडतोय पाऊस आणि आम्हाला जायला लागेल परत सेफ हाऊस वर तिथे. तर आपला व्लॉग संपत आला आहे पण तो संपला नाही आहे. तर मला काही काम होतं त्यामुळे मला लवकर यावं लागलं. ट्रेनने आलो येताना मी, येताना तर मस्त व्ह्यू होता ट्रेनने आणि मला एक व्लॉग स्पेसिफिक पद्धतीने एंड करायचा होता तिकडे, पण मला अचानक यायला लागलं त्यामुळे तो मला व्लॉग तसा एंड करायला नाही मिळाला. तर मी तिकडे जस्ट असताना काही सिनेमॅटिक शॉर्ट्स ट्राय केलेत, ते लास्टला आहेत, ते तुम्ही नक्की बघा आणि सांगा ते कसे आहेत. आणि हा माझा खूप एकदम मस्त एक्सपिरियन्स होता, माझा फर्स्ट टाईम होता. आणि येताना पण मी ट्रेनने आलो, खूप मस्त मस्त व्ह्यू होते. तर मी जे शॉर्ट्स ट्राय केले ते तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडतील. Dari ra 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 Dari ra 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 Dari ra Dari ra 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 Dari ra 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 Dari ra 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 da ra 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 da ra 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 da ra 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 ra
Did it all.